राजकारणात येण्यापूर्वी रोल मॉडेल कोण होतं तुमचं? शेवटी एक पाहत आलो वडिलांना, असतं वडील असं त्या रूपानं आपल्याला होते. राजकारण सोडून काही डोक्यात काही येतं का? काही टी व्ही पाहायचा, पिक्चर पाहायचा असं काही डोक्यात येतं की नाही? चित्रपट पाहत असतो ना. बरं, कोणता पाहिला? धर्मवीर पाहिला का? पाहिला, दुसरा पार्ट नाही पाहिला. दुसरा पार्ट नाही पाहिला. बाहेर जायचं? नाही नाही नाही, असं कंटाळा कधी येत नाही. बाहेर कुठं जायचं? मला हेच काम असतं दिवसभर, बाहेर कुठं जात नाही. तुम्ही नगरचे आमदार आहे, तर नगरविषयीच्या तुमच्या आवडीनिवडी आपण या निमित्तानं जरा जाणून घेऊया. नगरमधलं सर्वात आवडतं जेवायला जायचं ठिकाण? नाही, असं जेवायला जायचं ठिकाण नाही आहे, पण असं कुठलंही कॅज्युअली असं काही नाही, शाकाहारी असल्यामुळं कुठेही कॅज्युअली जाणं होतं असं. हो, पण त्यातली डिश कोणती शाकाहारीमधली? नाही, असं काही नाही, उलटं घरगुती जेवण जास्त मी प्रेफर करतो. कारण बऱ्याच वेळेला आमच्या आठवड्यातून बऱ्याच वेळेला कोणाच्या ना कोणाच्या घरी रात्रीचं जेवण होतच असतं. बरं, अनेकांचा विश्वास बसणार नाही तुम्ही शाकाहारी आहेत म्हणून. नाही, शाकाहारी. तुमचा दिनक्रम पाहिला, रात्री उशिरा तुम्ही कार्यक्रम तुमचे सुरू असतात, उद्घाटनं सुरू असतात, मग रात्री रोज उशिरा उठता? कार्यकर्त्यांना असं थोडंसं थांबावं लागतं वाटपात सकाळी? कधी? नाही नाही नाही, सकाळी दुसऱ्या दिवशी नाही, सकाळी लवकर असतो मी बाहेर. बरं, तर समोर किती कार्यकर्ते असतात किंवा तुमचा जो जनता दरबार असतो तर किती लोक येतात? सकाळी कार्यालयामध्ये म्हणजे 200-300 लोक सकाळी रोज भेटायला असतात. तुमच्या फोनमध्ये किती नंबर सेव्ह असतील? मी कधी पाहिले नाही, भरपूर असतील, 4-5 हजार असतील. 4-5 हजार असतील? जास्त असतील सांगताय तुम्ही, पाहिलं नाही म्हणजे त्याचं कधी चेक नाही केलं. ओके. राजकारणात येण्यापूर्वी रोल मॉडेल कोण होतं तुमचं? शेवटी एक पाहत आलो वडिलांना, असतं वडील असं त्या रूपानं आपल्याला होते. वडिलांना असा कोणता गुण आहे की तुम्हाला अजून तो उपयोगी पडतो? नाही, त्यांचा एक गुण आहे की त्यांनी जसं आम्ही लहानपणी असं समजा ते एखाद्या आपण लहान असतो ते एखाद्याला समजा आरेकाराने आवाज मारतात, तर तसंच आपण आवाज मारला तर ते फार रागवायचे. बरं, तिथून जी सवय लागली प्रत्येकाला आदराने बोलायची, तर ती एक चांगली सवय म्हणा की चांगला एक आपल्याला जे आवश्यक आहे समाजातले संस्कार, तर ते तिथून मिळणार आहे, ते महत्त्वाचं आहे. वडिलांनी राजकारणात येताना दिलेला एक सल्ला? सल्ला हेच की आपल्याला संयम माणसाने शिकलं पाहिजे, संयमन राहिलं पाहिजे, प्रत्येकाला आपण आदर केला पाहिजे. तुम्हाला नगर सोडून दुसरं कोणतं शहर आवडतं? नाही नाही, आवडतं नगरी हा अट्टल नगरी असतो का? मी मुंबईला जरी गेलो तर अगदी सकाळी जाणं आणि रात्री परत येणं. बरं, अधिवेशनचा काळ सोडला तर माझं फार मुंबईला सुद्धा जाणं होत नाही. नगरमधले तुमचे शाळेतले जे मित्र असतील ते आजही तुमच्यासोबत राजकारणात? बरेच बरेपैकी. राजकारण मदत करतात? हां, ते प्रचारामध्ये मदत करतात. करतात. तुम्हाला आवडलेला पॉलिटिकल नेता की नाही, याचं भाई याच्यासारखं आपलं भाषण जमलं पाहिजे, याच्यासारखं आपल्याला राहता आलं पाहिजे? तसं नाही, शेवटी आपण कोणाची अशी स्टाईल कॉपी करू, इनबिल्ड जे असतं नॅचरल जे असतं, शेवटी तुम्ही एखाद्या विषयाची एखादी ॲक्टिंग सातत्याने नाही करू शकत. पण माणसाने स्वतःनेच एक काही गोष्टी आत्मसात केल्यानं स्वतःच्या जीवनाप्रमाणे माणसाने ते राहिलं पाहिजे. ओके. फक्त पांढरा शर्ट म्हणजे पांढरा कलरचे कपडे घालायचे असं वडिलांनी सांगितलं की तुम्ही तुमचं? नाही, मी 2005 सालापासून ते घालत आलो, ती सवय लागून गेली बऱ्याच वर्षापासून. मग रेगुलर घालत असतो असे कधी मधी, पण तसे घातले तर तुम्हाला लोक ओळखणार नाहीत, अरे संग्राम जागतात नाहीत. बरं, नाही ओळखत नाही, बऱ्याच वेळ होतं तसं, ती सवय लागली लोकांची, कशी ती नजर झालेली, ते पांढरा उद्या मी नसलो तरी लोकांना मी दिसतो असंही होतं बऱ्याच वेळेला. म्हणजे दुसरा कोणी असला ना पांढऱ्या कपड्यामध्ये तर त्यांना असं वाटतं की अरे हाच आहे. राजकारण सोडून काही डोक्यात काही येतं का? काही टी व्ही पाहायचा, पिक्चर पाहायचा असं काही डोक्यात येतं की नाही? नाही, चित्रपट पाहत असतो ना. बरं, कोणता पाहिला? धर्मवीर पाहिला का? पाहिला, दुसरा पार्ट नाही पाहिला. दुसरा पार्ट नाही पाहिला? अरे हे ऐकलं एकनाथ शिंदे नाराज होतील. नाही, नाराज नाही म्हणणार ते. नाराज नाही म्हणणार, नाराजी दूर कर. अनेकदा असं होतं की बरं राजकारणामध्ये कंटाळा येतो, हे येतो, मग काय लिजियर टाइम किंवा थोडंसं टाईमपास कसं करतो? नाही नाही, कधीच असं कंटाळा मला कधी देत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा कधीच कंटाळा येत नाही. पण लोक घरासमोर जमले, बाहेर जायचं? नाही नाही नाही, असं कंटाळा कधी येत नाही. बाहेर कुठं जायचं? मला हेच काम असतं दिवसभर, बाहेर कुठं जात नाही. अरे मग घरातले लोक तुम्हाला घरात घेतात कसे काय? मग त्यासाठी त्यांचंही बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड तसं आहे, त्यामुळे समजून घेतात. ओके. घरात बहिणीचं टेन्शन आहे का? नाही नाही, काही नाही टेन्शन, काही त्यांना काय टेन्शन नाही. नाही नाही, टेन्शन म्हणजे कसं आहे, समोर समजा बहिणीचंच कुटुंब उभं राहते विरोधामध्ये, त्या अर्थानं आता जर राहिली तेव्हा बघतील ते, आता काय आता शेवटी ते नॅचरल आहे ना, आता शेवटी ते होईल, ते आता जे होणार असेल ते होणार आहे, आपल्या हातात काय ते गोष्टी नाही. पण याच्यामध्ये सासरी बोलणी काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न नाही केला का? नाही, शेवटी मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलं त्यांचा पार्ट याच्यामध्ये आपण घेणं उचित नाही ठरणार, त्यांना काय आपण म्हणू शकत नाही. किंवा शेवटी तसं मी त्यांना सांगितलं की त्यांचा राजकारणाचा पार्ट वेगळा आहे, तर सगळ्यांचं राजकीय व्यासपीठ हे वेगवेगळं असतं, आणि हे पहिलेपासून आम्ही सांगत आलो, पण लोकांना विश्वास बसत नाही. कदाचित असं जर घडलं तुम्ही म्हणताय तर लोकांना विश्वास बसल. 2024 इलेक्शन नंतर संग्राम जगताप हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये दिसतील का? आता ते त्या त्यावेळेची परिस्थिती ठरवतील वरिष्ठ लोक.
पण मनापासून इच्छा आहे. नाही शेवटी बघा, इच्छा तर प्रत्येकालाच असते. त्या त्या क्षेत्रामध्ये आपण जर काम करत असाल त्याची इच्छा त्या प्रत्येक व्यक्तीला असते. इच्छा असणं किंवा एखाद्याला ते मानस असणं काय काय गैर नाही, अजिबात नाही, चुकीचं नाही, अजिबातच नाही.